लेट्स डिस्कस डिस्कस द फॉलोइंग स्टेटमेंट्स इफ अ स्टेटमेंट इज राईट गिव अॅन एक्झाम्पल इफ इट इज रॉंग स्टेट व्हाय आपल्याला आपण ज्या आधी कॉम्प्लिमेंटरी अँगल्स पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आणि पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स बघितल्या त्यावर आधारित आपल्याला काही क्वेश्चन्स आहेत त्या आपण डिस्कस करू जसं आता इथं फर्स्ट आहे बघा टू अक्यूट अँगल्स कॅन मेक अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आता ॲक्यूट अँगल म्हटला म्हणजेच तो लेस दॅन नाइंटी डिग्री आता टू अक्यूट अँगल्स कॅन मेक अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आता कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हटलं म्हणजे टू अँगल्सची सम नाईन्टी डिग्री यायला पाहिजे आणि अॅक्यूट अँगल जे आहे टू अॅक्यूट अँगल जसं एक आपण ॲक्यूट अँगल घेतला थर्टी डिग्रीचा आणि दुसरा अक्यूट अँगल घेतला सिक्स्टी डिग्रीचा आता दोन्ही ॲक्यूट अँगल जे आहेत अॅक्यूट अँगलची सम नाइंटी डिग्री आहे म्हणजेच टू अक्यूट अँगल्स कॅन मेक अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आता इथं आपण एक पॉसिबिलिटी होऊ शकते की दो दोन्ही जर ॲक्यूट अँगल्स सिक्स्टी सिक्स्टी डिग्रीचे घेतले तर होणार नाहीत परंतु इथं पॉसिबिलिटी आपल्याला आहे पण म्हणजेच इथं आपण असं म्हणू शकतो की हे जे स्टेटमेंट आहे टू ॲक्यूट अँगल्स कॅन मेक अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल जे आहे हे स्टेटमेंट ट्रू आहे आणि त्याचं आपण इप स स्टेटमेंट इज राईट गिव्ह अँड एक्झाम्पल एक्झाम्पल द्यायचं आहे तर मेजर ऑफ टू अॅक्यूट अँगल्स आर थर्टी डिग्री अँड सिक्स्टी डिग्री आणि थर्टी प्लस सिक्स्टी नाईन्टी म्हणून दीज अँगल्स आर कॉम्प्लिमेंट्स ऑफ इच अदर त्यानंतर सेकंड जे स्टेटमेंट आहे टू अॅक्युट अँगल्स कॅन फॉर्म अ पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स आता टू अक्यूट अँगल्स आता अॅक्युट अँगल म्हटलं म्हणजे तो लेस दॅन नाईन्टी डिग्री आणि सप्लिमेंटरी अँगलची जी सम आहे ती वन हंड्रेड एटी डिग्री असते म्हणजेच आपण टू अँगलची सम ॲक्यूट अँगलची सम ही वन हंड्रेड एटी येऊ शकत नाही आणि म्हणून इथं आपण लिहिलेलं आहे हे जे स्टेटमेंट आहे फॉल्स आहे कारण द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू सप्लिमेंटरी अँगल्स इज वन हंड्रेड एटी डिग्री द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू ॲक्यूट अँगल इज लेस दॅन वन हंड्रेड एटी डिग्री बिकॉज द मेजर ऑफ अॅन ॲक्यूट अँगल इज लेस दॅन नाईन्टी डिग्री आता नेक्स्ट थर्ड जे स्टेटमेंट आहे टू राईट अँगल्स कॅन मेक अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आता टू राईट अँगल्स आता राईट अँगल म्हटलं म्हणजे नाईंटी डिग्रीचा असतो आणि टू राईट अँगल म्ह झाले आपण टू राईट अँगल जर घेतलेत तर नाईंटी डिग्री प्लस नाईंटी डिग्री म्हणजेच ते होतील वन हंड्रेड एटी डिग्री आणि वन हंड्रेड एटी डिग्री जो आहे हा सप्लिमेंटरी झाला आपल्याला इथं कॉम्प्लिमेंटरी दिलेला आणि कॉम्प्लिमेंटरी जो नाईन्टी डिग्रीचाच असतो त्यामुळे हे जे आहे टू राईट अँगल्स कॅन मेक अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स हे स्टेटमेंट कायणार फॉल्स कारण द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू कॉम्प्लिमेंटरी अँगल्स इज नाईन्टी डिग्री आणि इथं होईल द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू राईट अँगल्स इज वन हंड्रेड एटी डिग्री येते त्याचप्रमाणे फोर्थ क्वेश्चन आपण बघू टू राईट अँगल्स कॅन फॉर्म अ पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स टू राईट अँगल्स जसं हा वन राईट अँगल आणि सेकंड राईट अँगल आपण जर घेतले आहेत प्लस नाईंटी तर वन हंड्रेड एटी येतात आणि वन हंड्रेड एटी ही जी आहे सम ही सप्लिमेंटरी अँगलचीच सम आहे म्हणजेच टू राईट अँगल्स कॅन फॉर्म अ पेयर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे हे स्टेटमेंट काय ट्रू आहे तर द मेजर ऑफ अ राईट अँगल इज नाईंटी डिग्री आणि द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू राईट अँगल्स इज वन हंड्रेड एटी डिग्री त्यानंतर फिफ्थ जे स्टेटमेंट आहे वन ॲक्यूट अँगल अँड वन ऑपच्युस अँगल आता वन अॅक्युट अँगल म्हटला म्हणजेच हा लेस दॅन नाईन्टी डिग्री असेल सपोज आपण फोर्टी डिग्रीचा घेतला आणि वन ऑपच्युस अँगल म्हटला तर व ऑपच्युस अँगल म्हटला म्हणजेच ग्रेटर दॅन नाइन्टी डिग्री आपण हंड्रेड डिग्रीचा घेऊ आणि यांची ॲडिशन केली तर वन हंड्रेड फोर्टी म्हणजेच आपण ऑपच्युस अँगलचा जर विचार केला तर तो ग्रेटर दॅन नाइंटी डिग्रीचा असतो आणि कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हटला म्हणजेच त्या दोन अँगलची सम नाईन्टी डिग्री यायला पाहिजे आणि वन ऑपच्यूस असल्यामुळे ही सम नाईन्टी डिग्री येऊ शकत नाही आणि म्हणून हे जे स्टेटमेंट आहे हे फॉल्स आहे बिकॉज द सम ऑफ द मेजर्स ऑफ अँड अॅक्यूट अँगल अँड अँड ऑपच्यूस अँगल इज ग्रेटर दॅन नाईन्टी डिग्री त्यानंतर नेक्स्ट जे आहे सिक्स नंबरचं स्टेटमेंट वन अॅक्यूट अँगल अँड वन अपच्यूस अँगल कॅन फॉर्म अ पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स आता हे स्टेटमेंट आपलं ट्रू होणार कारण आपण जर असे अँगल्स घेतले सपोज एक uh, अक्यूट अँगल घेतला फिफ्टी डिग्रीचा आणि ऑप्च्युस अँगल घेतला वन हंड्रेड थर्टी डिग्रीचा तर दोघांची सम वन हंड्रेड एटी डिग्री येते आणि वन हंड्रेड एटी डिग्री आली म्हणजेच ते सप्लिमेंटरी अँगल्स झाले म्हणून हे स्टेटमेंट जे आहे हे स्टेटमेंट ट्रू आहे इफ अक्यूट अँगल मेजर्स फिफ्टी डिग्री अँड ऑप्च्युस अँगल मेजर्स वन हंड्रेड थर्टी डिग्री देन फिफ्टी डिग्री प्लस वन हंड्रेड थर्टी डिग्री इज इक्वल टू वन हंड्रेड एटी डिग्री द सम ऑफ मेजर्स ऑफ टू सप्लिमेंटरी अँगल्स इज वन हंड्रेड एटी डिग्री त्यानंतर सेकंड जो आता आहे कन्सेप्ट तो आपल्याला बघायचा अपोजिट रेज आता अपोजिट रेजसाठी आपण टू फिगर्स इथं काढलेले आहेत बघा आता इथं ही जी फिगर आहे यामध्ये नेम द रेज दोन्हीमध्ये आपल्याला नेम द रेज आता हा बी जो आहे पॉईंट बी हा पॉईंट ऑफ ओरिजिन जर घेतला तर इथं टू रेज आहेत पहिला जो रे आहे रे बी ए आणि सेकंड रे आहे रे बी सी आणि इथं पॉईंट क्यू हा पॉईंट ऑफ ओरिजिन जर घेतला तर रे क्यू पी रे क्यू पी आणि सेकंड जो रे आहे रे क्यू आर त्यानंतर नेम द ओरिजिन ऑफ द रेज आता ओरि ओरिजिन जे आहेत याचा दोन्ही रेजचा म्हणजे या रेजचा ओरिजिन आहे पॉईंट बी आणि याचा ओरिजिन आहे पॉईंट क्यू नेम द अँगल आता अँगल जो आहे आता पहिल्या फिगरमध्ये हा जो अँगल आहे हा ऑपच्यूस अँगल आहे ऑप्च्यूस अँगल आणि हा जो आहे हा स्ट्रेट अँगल स्ट्रेट अँगल हा स्ट्रेट अँगल आहे आता आपल्याला अपोजिट रेज जे आहे अपोजिट रेस कोणाला म्हणतात आता ही फिगर अपोजिट रेजची आहे का हे अपोजिट रेज आहे म्हणजे रे क्यू पी आणि रे क्यू आर हे अपोजिट रेज आहेत का रे बी ए आणि रे बी सी अपोजिट रेज आहेत तर अपोजिट रेजसाठी आपल्याला ज्या बावी पाहिजे आहेत तर त्या डेफिनेशनमधून आपण समजून घेऊ बघा टू रेज विच हॅव अ कॉमन ओरिजिन म्हणजे दोन रेजची ओरिजिन जे आहे ते कॉमन असायला पाहिजे जसं इथं आता दोन्ही रेजमध्ये कॉमन ओरिजिन आहे म्हणजे रे बी ए आणि रे बी सी यांचं जे ओरिजिन आहे ते कॉमन आहे पॉईंट बी इथंसुद्धा आ, रे क्यू पी आणि रे क्यू आर यांचा जो ओरिजिन आहे पॉईंट ऑफ ओरिजिन तो पॉईंट क्यू हा कॉमन आहे दोन्ही गो म्हणजे रेमध्ये दोन्ही फिगरमध्ये आपल्याला ह्या गोष्टी कॉमन निघतात परंतु सेकंड जो कॉन्सेप्ट आणखी अँड फॉर्म अ स्ट्रेट लाईन आता आपण जर बघितलं तर यामध्ये ही म्हणजे स्ट्रेट लाईन नाही झालेली या दोन्ही रेसपासून परंतु इथं स्ट्रेट लाईन झालेली आहे म्हणजे हा जो स्ट्रेट अँगल आहे स्ट्रेट अँगल फॉर्म्स स्ट्रेट लाईन आणि स्ट्रेट लाईन तयार होते म्हणजेच ज्या दोन्ही बाबी आहेत कॉमन ओरिजिन अँड फॉर्म अ स्ट्रेट लाईन असं जर असेल दोन्ही तर त्याला म्हणतो आपण अपोजिट रेज म्हणजेच रे आपण इथं म्हणू शकतो की रे बी एंड रे बी सी आर नॉट अपोजिट रेज आता अपोजिट रेज का नाही आहेत बिकॉज दे डू नॉट फॉर्म अ स्ट्रेट लाईन गिव रिजन आपल्याला येऊ शकते किंवा रे बी अँड बी सी आर अपोजिट रेज रे व्हाय नॉट का नाही आहेत ते तर त्यामध्ये आपण रिझन देऊ शकतो की दोन गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत अपोजिट रेज असतील तर त्यामध्ये कॉमन ओरिजिन असायला पाहिजे आणि त्या दोन्ही रेसपासून स्ट्रेट लाईन तयार व्हायला पाहिजे म्हणून रे क्यू पी अँड रे क्यू आर आर अपोजिट रेज आणि अशाच आधारावर आपल्याला जो प्रॅक्टिस सेट एटीन आहे हा एटीनमध्ये असे फिगर दिलेले आहेत आणि यामध्ये विचारलं नेम द पेयर्स ऑफ अपोजिट रेज इन द फिगर अलॉंग साईड अपोजिट रेजच्या आपल्याला अप पेअर्स इथं टू पेअर्स तयार होतात त्या लिहायच्या आहेत आणि आर द रे पी एम अँड पी टी अपोजिट रेज म्हणजे रे पी यम आणि पी टी हे अपोजिट रेज आहेत का आणि गिव्ह रिझन फॉर युअर अँसर म्हणजे आपल्याला त्याचं रिझनसुद्धा लिहायचं आहे असतील तर का आहेत किंवा नसतील तर का नाहीत अशा प्रकारे आपल्याला हा प्रॅक्टिस प्रॅक्टिसेड एटीन सॉल्व्ह करायचा आहे